Pundalik Kamath is a farmer in Joyda who lost 1 acre of his crop to animals. Joyda is home to many wild animals. Recently, it has been declared as a tiger reserve, and there are many conflicts in between the farmers of Joyda and the animals. Farmers here do not hold a large amount of land. On an average, a farmer in Joyda has 3 to 5 acres of land. Farmers in Joyda are rich in terms of cattle ownership. But the main issue lies in the fact that animals in the forest destroy almost half of the crop and wild animals eat away the cattle. असा एवढं लॉस करतात आम्हाला. कुठली डुक्कर पण आहे, मोर पण आहे, चितळ पण आहे, गवराडे पण आहेत, सर्व प्राणी आहेत आहे. कर्कशात लॉस आलं गेल्या वर्षी पुरा मोराने आणि जे चितळाने खाऊन कंपन्स काहीच दिलं नाही, मी काहीच दिलं नाही, 10 पैसे पण दिले नाही. गेलेल्या फॉरेस्ट डिपार्टमेंट विचारलं, ते राष्ट्रीय पक्षी म्हणतात. पोती पार्टमेंट केवढा जातं, किती हजारला एक पोतं आहे, 40,000 रुपये. त्यात अर्धं खाऊन गेलं तर काय होते, 10 पोती तरी खाऊन होतात ते वर्षाला, 10-15 पोती खाऊन देतात. Even after the harvest is done, monkeys come and eat up the fruits and the leaves of the trees like bananas, pineapple, cashew nut, etc., which is an alternative income for farmers after the harvest is done. जो है land total 90% forest land है, 10% revenue land है या ownership land है. 10% ownership land में ही agriculture paddy crop ज़्यादा maximum paddy crop है. अभी arachnid start हो गया. अब उसमें ही पहला 76-77 में इधर हेडल प्रोजेक्ट जो आया कर्नाटका पावर कॉर्पोरेशन कॉर्पोरेशन में, वो हमारा बहुत सारा लैंड पैडी लैंड जो फर्टाइल लैंड था वो चला गया. उसमें जो है अभी जो 90% फॉरेस्ट लैंड जब रहेगा, ऑटोमेटिकली इसको वाइल्ड एनिमल क्रॉप के ऊपर अटैक करेंगे, जिसकी वजह से हमारे फार्मर्स को जो यील्डिंग मिलना है वो कम हो जाती है. पहला तो यील्डिंग ही कम करते हैं ये लोग. दूसरे जगह अगर पर क्विंटल पर एकड़ 30 क्विंटल काटते तो हमारे फार्मर्स जो है वो 15 क्विंटल्स मैक्सिमम काटते हैं. उसमें वाइल्ड एनिमल अटैक करने की वजह से और कम हो जाता है. फॉरेस्ट डिपार्टमेंट क्लेम्स दैट देयर आर नो पीकॉक्स इन द फॉरेस्ट. Also, the list of animals provided by department says that there are no peacocks. They say only if bison destroys the crop, the compensation will be given. The phenomena of animals eating away the crop was going on for years. But now farmers claim that forest department has relocated animals from other parts in this forest. A forest department official says that because of anti-poaching camps and other measures taken to conserve animals, the number of animals has increased over the years. हां, नंतर भात वरती आल्यावर नंतर ते पण खातात. भात वरती येते नाही तेव्हा ते पण खातात. भात गुडी आम्ही कापून शेत कापून पूर्ण इकडे हे करून ठेवतो, गुडी घालून ठेवतो, ते पण हे उचलून काढतात खातात. असं एवढं लॉस करतात आम्हाला. ॲज पर द फॉरेस्ट ॲक्ट अँड वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन ॲक्ट, नो इंडस्ट्रीज आर अलाउड इन अ टायगर रिझर्व. Therefore, agriculture is the main occupation. The act also restricts the free access to the forest. Tiger reserves such as Ranthambore and Bandipur has also faced similar kinds of problems, wherein animals regularly attack farms and eventually people leave the place. According to the data, now only 2 out of 12 villages are left in Ranthambore. आम्ही अगोदर इथे शेतीच करत होतो, कमीत कमी 25 वर्ष शेती केलो मी. 34 शिकताना तेव्हापासून मी शेती करत होतो. मग शेती म्हणजे हे हॉटेल मिळालं आम्हाला, ते दुसऱ्यानेच हॉटेल घेतले, त्यातच मी आणि दोघं आम्ही हॉटेल चालत होतो. आता 25 वर्ष शेती हे करतो आम्ही, म्हणजे दुसऱ्याला दिलं होतं शेती. आता नाही, आता कोणीच मिळत नाही. आता 2-3 वर्ष आमचं शेत असंच बंजरच आहे. आता इथं कोणी मिळत नाही. इथं जंगलात जास्ती जनावर खूपच आहेत. इथं आता डुकरं आहेत, जंगली रेडे आणि हरण, मोर आहे. हां, हत्ती कमी, हत्ती नाही, बाकी सगळे अस्वल आहे, हेच जनावर जास्ती आहेत. आणि वाटतं शेतातमध्ये वाटतं जाय हेच करायला देत नाही ते आता. आणि फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये आता तेवढं हे करत नाही ते आता. म्हणजे अगोदर काहीतरी पैसे अगोदर देत होते डुकरांनी, आता काही डुकरांनी खाली काहीच देत नाही ते आता. असं झालं आता. आणि आता माझ्या 3 वर्ष झालं आता, कोणी माणसं इथं कोण मिळतच नाही त्या कामाला वगैरे. म्हणजे शेती अशीच पडलेली आहे माझी, 4 एकर शेती आहे माझी, शेती बंजरच पडली आता. तर जवळपासच आहे, तर जंगलच एवढं आणि पाण्याचा पाणी, ह्यावरची पाऊस पण नाही ह्यावरची इथं आमच्या इथं.
आमच्या इथे भरपूर पाऊस पडतो, यावर्षी पाऊसच नाही इथं असं आहे ना. नाही विकतात ते 100 रुपयाने किलो घेऊन जातात गोह्याला. काजूच्या सीझनमध्ये भरपूर लोक येतात घेऊन जायला. 1 केजीला 100 रुपये. कोंबडी कोंबडी आहेत, 100 कोंबडी आहेत. 100 हो. आणि ते अंडी ते बी विकतो आम्ही 5 रुपयाला 1. शेती नाही, शेती एकच घेऊन केलं तर होते का? आणि आता आता शेती पडची ना आमची, काय नाही आता. द अॅनिमल्स डिस्ट्रॉईंग द फार्म्स ऑल्सो इफेक्ट द राईस मिल्स बिकॉज पॅडी इज देअर रॉ मटेरियल अँड इफ द क्रॉप इज डिस्ट्रॉइड देन द रॉ मटेरियल इज ऑटोमॅटिकली रिड्यूस्ड. ऑटोमेटिकली हमारा बेस जो है वो पैडी क्रॉप है, हमारा जो रॉ मटेरियल है वो पैडी है. जब फार्मर को पैडी कम हो जाएगा ऑटोमेटिकली हमें भी पैडी कम आएगा. जस्ट लाइक एग्जांपल, अब एक फार्मर 50 बैग्स अगर कल्टीवेशन करता है तो वो अपने लिए सेल्फ यूज़ के लिए एक 25 बैग्स रखता है और 25 बैग्स हमें देता है. अगर उनको क्रॉप ही कम मिल गया तो ऑटोमेटिकली हमें जो इनकमिंग है हमारा रॉ मटेरियल कम हो जाएगा. स्लोली हमारा जो बिजनेस भी है स्लोली डाउन हो जाएगा. जो इनकमिंग है हमारा प्रोडक्शन भी कम हो जाएगा. फॉरेस्ट डिपार्टमेंट हैज ऑफर्ड 10 लाख्स पर फैमिली टू रीलोकेट देमसेल्व्स अवे फ्रॉम फॉरेस्ट. दे पे दिस मनी इन 2 इंस्टॉलमेंट्स बट द रीलोकेटेड पीपल डिड नॉट गेट इनफ कंपनसेशन टू बाय द लँड. शेती इतकेच घडू का पैसे पावत नाही. हे 10 लाख कसा पावते? 10 लाख मी घरामध्ये झाले की शेत घेतले खायला येतं जाता करायला येते म्हणून पैसे नको. Animals eat away the crop. A farmer has to employ around 100 people in a year at different stages of sowing the seed, harvesting, cultivating, etc. He has to pay them 150 rupees and food. Almost all the farmers in Joyda have their crop insurance, but it fails to insure the crop against any damage caused by animals. Agriculture Society in Joyda further tells us about the crop insurance. इंश्योरेंस बोले तो हम वो एरिया के ऊपर क्रॉप पर इंश्योरेंस बनाते हैं. बोले तो 1 हेक्टेयर को समझो, 1 हेक्टेयर बोले तो अभी 26 घंटा है, उसका वैल्यूम कितना, उसको देने का पैसा कितना होता है? 13,992.60 पैसा नहीं होता है. एनिमल्स का उसमें क्या भी नहीं है, लेकिन बहुत बारिश हुआ तो अभी क्या भी बहुत तूफान हुआ तो उसने देने का बोल के कंपनी का है. Farmers here use certain primitive techniques to keep away the animals, such as building trenches or the pits. They even cover their fruits with bags. But farmers are less educated in Joyda. They can be taught how to deal with these situations using modern techniques such as electric fencing or some other methods to keep away the animals and at the same time increase the yield per acre.